जळगावात आज दिनांक 14 फेब्रुवारी रोजी शिवसेना ठाकरे गटातर्फे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना विविध विषयांचे निवेदन या प्रसंगी देण्यात आले आहे. येत्या 16 फेब्रुवारी रोजी भोकर येथे तापी नदी पुलावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भूमिपूजन सोहळ्यासाठी येत आहे. तरी आम्हाला शेतकऱ्यांच्या समस्येसंदर्भात निवेदन देण्यासाठी वेळ मिळवून द्यावी अशी नम्र विनंती शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की कापसाला प्रति क्विंटल 12,000 रुपये भाव मिळावा, सूर्यफूल पिकाला प्रति क्विंटल 8,000 रुपये भाव मिळावा, पंतप्रधान पीक योजनेत योग्य नुकसान भरपाई मिळावी, शेतपंपासाठी दिवसापूर्ण दाबाने 8 तास वीज पुरवठा मिळावा, शेतपंपाची मागील बिलाची थकबाकीची रक्कम पूर्णपणे माफ करावी, शेतकऱ्यांना शेतकर्ज घेण्यासाठीची सिबिल स्कोरची अट रद्द करण्यात यावी, सेबीमार्फत शेतमालाची वायदे बाजारावर केलेली बंदी ताबडतोब उठवण्यात यावी, तसेच शेतीमालाला उद्योगाचा दर्जा द्यावा यासह विविध मागण्यांसाठी आज दिनांक 14 फेब्रुवारी रोजी जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे यावेळी निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा महानंदा पाटील, महानगराध्यक्षा मनीषा पाटील, ॲडव्होकेट रुपाली शिवदे, ठाकरे गटाच्या महानगर प्रमुख गायत्री सोनवणे, दारुलता सोनवणे, पल्लवी सोनवणे, शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब सोनवणे, प्रमोद घुगे, भरत सोनवणे, इंदू ठाकूर आदी पदाधिकाऱ्यांची या प्रसंगी उपस्थिती होती. आम्ही शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात निवेदन दिलेलं आहे, कारण की आता 16 तारखेला मुख्यमंत्री येणार आहेत, तर मुख्यमंत्री सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री असं म्हणतात. जरी आमचे गट वेगळे असले तरी सुद्धा मुख्यमंत्री हा जनतेचा असतो, आणि शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सर्व शिवसेनेच्या आमदारांना निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेले आहेत, त्यामुळे आमचा हा हक्क आहे म्हणून आम्हाला त्यांना निवेदन द्यायचे. मग आम्ही कलेक्टर साहेबांकडे याच्यासाठी आलो होतो की शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्हाला निवेदन द्यायचं आहे, त्याची आम्हाला तुम्ही त्यांच्या प्रोटोकॉलमध्ये वेळ मिळवून द्या, याच्यासाठी आम्ही आलो. त्याच्यात शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. कापसाला प्रति क्विंटल 12,000 भाव मिळावा, सूर्यफुलाला 8,000 भाव मिळावा, पंतप्रधान पीक योजनेमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, पीक विम्याचे जे पैसे मिळत नाही आहेत शेतकऱ्यांना ते पैसे मिळावे, वीज पंपाची बाकी ही पूर्णपणे माफ व्हावी, अशा आमच्या अनेक समस्या आहेत आणि त्या समस्यांचं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आता कलेक्टर साहेबांच्या प्रतिनिधीकडे, आणि त्यांना सांगितलं आहे की हे निवेदन तुम्ही साहेबांपर्यंत पोहोचवून आम्हाला त्याच्यासाठी वेळ मिळवून द्या. वेळ मिळवून दिली तरी चालेल, नाही मिळाली तरी पण आम्ही तिथपर्यंत जाऊ, कारण की भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या माध्यमातून आमचा हा अधिकार आहे की आम्ही त्यांच्यापर्यंत आमच्या मागण्या मागण्यासाठी जाऊ शकतो, आणि या मागण्या आमच्या व्यक्तिगत नाही आहेत तर आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी या मागण्या करायला जातो आहोत, त्याच्यामुळे आम्हाला यातून न्याय मिळेल असं आम्हाला वाटतं. ठीक आहे. महोदयाचा नियोजित दौरा हा 13 तारखेला होता, पण काही कारणास्तव त्यांनी तो पुढे ढकलला, 16 तारखेला केलेला आहे. तर 16 तारखेचा त्यांच्या नियोजित दौऱ्यामध्ये आम्ही जे शिवसेनेचे महिला पदाधिकारी व पुरुष पदाधिकारी यांच्यासोबत जे सर्वसामान्य शेतकरी वर्ग आहे त्यांचं शिष्टमंडळांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांची आम्हाला फक्त 2 मिनिटाची वेळ पाहिजे, ती वेळ याच्यासाठी पाहिजे कारण की शेतकऱ्यांच्या एवढ्या समस्या वाढलेल्या आहे की शेतकऱ्यांच्या घरामध्ये कापूस पडलेला आहे पण त्याला पाहिजे तसा भाव नाही आहे. मागच्या वेळेस महाविकास आघाडीच्या काळामध्ये कापसाला 12,000 रुपये भाव होता, आज जर तुम्ही कापसाचा भाव बघितला तर 7,700 पासून तर 8,000 पर्यंत भाव आहे, म्हणजे याच्यामध्ये शेतकऱ्याचंच नुकसान आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी कापसाच्या भावाच्या संदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांवर तुम्ही लाठी हल्ला केला, तर लाठी हल्ला केला ते याला जबाबदार कोण? तर जे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्या मागे कोणीतरी त्यांना ऑर्डर देणारे असेल, कारण की त्यांचा जो पालकमंत्री आहे सध्याचे आपले जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाब भाऊ पाटील ते सुद्धा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तर शेतकऱ्यांवर हा अमानुषपणे लाठीचार्ज आम्ही सहन करणार नाही शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं असं आम्ही सांगू इच्छितो. व जे काही असेल 16 तारखेला आम्ही निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना आम्ही निवेदन सादर करू अशी आपण प्रशासनाच्या मार्फत आम्ही मागणी केलेली आहे, ती मागणी त्यांनी पूर्ण करावी अशी आम्ही आपण पत्रकार बांधवाच्या माध्यमातून विनंती करतो. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.